मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्स ट्रेशनच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात आमदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर एक अश्लील मेसेज आला. या अश्लील मेसेजवर व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच व्हिडिओ कॉल रेकॉर्डवरून करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल करू अशी धमकी त्यांना देऊन 1,00,000 रुपयाची खंडणी देखील मागितली. माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सायबर चोरट्याने आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरून मिळवला. त्यांना अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. माने हे पुण्यात वास्तव्यात असून पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शन आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसाच्या सायबर पोलिसाने राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यातील 7 दिवसांसाठी तळ ठोकले होते. या आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले. रिजवान खान वय 24 असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील आहे. आरोपी खान याने आतापर्यंत 80 जणांना असे फोन केले आहेत. हे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान मी कुठल्याही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ 70-80 मेसेज करण्यात आले होते. 1,00,000 रुपयाची खंडणी देखील मागितली होती. त्यामुळे मी ही तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे असे आमदार यशवंत माने यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.